नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे यु ए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत युनिपार्ट्स इंडियाचा आयपीओ मित्रांनो हा आयपीओ ओपन होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस आणि मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे तथ्यासहित पुराव्यासहित आणि कंपनीच्या माहितीसहित त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर फर्स्ट टाइम युजर असाल व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया आय मित्रांनो युनिपार्ट्स इंडिया ही जी कंपनी आहे ही तिचा आय पी ओ आणत आहे जवळपास हा आठशे छत्तीस करोड रुपयाचा आय पी ओ आहे आणि ही एक इंजिनिअरिंग सिस्टीम आणि सोल्युशन प्रोवाइड करणारी कंपनी आहे इंजिनिअरिंग सिस्टीम आणि सोल्युशन म्हणजे कसं जर मला एखादी गोष्ट प्रोड्यूस करायची किंवा एखादा पार्ट प्रोड्यूस करायचा आहे तर त्यासाठी लागणारी मशिनरीज इव्हन त्याच्यासाठी लागणारे डिझायनिंग सगळं कन्सेप्ट वगैरे तयार करून तुम्हाला सप्लाय करण्यापर्यंत ही कंपनी काम करते म्हणूनच हिला इंजिनिअरिंग सिस्टिम्स अँड सोल्युशन अशी कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे प्रिसिजन प्रोडक्ट ऑफ ऑफ रोड वेहिकल ऑफ रोड वेहिकल आहे तिचे प्रेसिजन प्रोडक्ट बनवते सोबतच या आयपीओ मध्ये जवळपास वन पॉइंट फोर फोर करोड शेअर सेल होणार आहेत म्हणजे एवढे सगळे सगळे शेअर्स सेल होणार आहे ज्याची किंमत जवळपास आठशे छत्तीस करोडच्या आसपास असणार आहे आता ही जी कंपनी आहे सोबतच लीडिंग लीडिंग सप्लायर आहे लिडिंग सप्लायर म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरमध्ये भारताबाहेर पण ही सप्लाय करते त्याचे पॉइंट आपण पुढे बघणार आहोत ही सिस्टीम आणि कंपोनंट्स सप्लाय करते मध्ये मध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये फॉरेस्ट्रीमध्ये आणि मायनिंग मध्ये आणि हे सोडून पण इतर पंचवीस देशांना ती कंपनी सप्लाय तिचे पार्ट करते प्रिसीजन पार्ट आहे ओव्हर ट्वेंटी फाय कंट्रीज आता प्रेसिजन पार्ट म्हटल्यावर नेमके कुठले प्रोडक्ट हे जर येत असेल तर थ्री पॉइंट लिंकेज सिस्टीम आता थ्री पॉइंट लिंकेज सिस्टीम काय प्रत्यक्षात जाणून घेण्याची गरज नाहीये हे असे प्रोडक्ट आहे की स्पेसिफिक कंपनीज बनवती त्याच्यानंतर प्रिसिजन मशीन पार्ट बनवती मशीन पार्ट मोठमोठेला मोड़, मशिनरीज राहतात त्याच्यामध्ये काही असे पार्ट राहतात की जे आपल्याला डायरेक्टली प्रोडक्शन लाईनवर नाही काढता येत ते एक सिंगल पार्ट आपल्याला सिंगल पॅरामीटरवर त्या पद्धतीने काढावा लागतो अशा वेळेस तो प्रिसिजन होऊन जातो आणि त्याचं काम बनवण्याचं सुद्धा ही कंपनी करते सोबतच ही कंपनी पॉवर टेक ऑफचे जे कंपोनंट्स आहे ते सुद्धा बनवते फॅब्रिकेशन असू द्या हायड्रोलिक्स असू द्या सिलेंडर्स असू द्या किंवा त्याचे कंपोनंट ही कंपनी एवढं सगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते जसं की मी आधीच सांगितलं कन्सेप्ट टू सप्लाय प्लेअर ही कंपनी आहे त्याच प्रकारे ही कंपनीचे एवढे सगळे प्रोडक्ट आहे एवढे सगळे ती काम करते आणि पंचवीस पेक्षा जास्त कंपनी कंट्रीजला सप्लाय करते मित्रांनो याचा जो आय आहे आपल्याला माहिती नाही आपण अप्लाय करतो आणि आपल्याला वाटतं की आय पी ओ मिळायला पाहिजे अप्लाय मिळेल की आयपीओ आपल्याला मिळेल की नाही हे माहिती नाही परंतु काही खास शेअर मिळू शकता जे की मधले आहे स्मॉल कॅप मधले आहे सोबतच डिव्हिडंड देणारे आहे आणि फंडामेंटली स्ट्रॉंग आहे एवढ्या सगळ्या स्टॉक सोबत तुम्हाला इंट्राडे ट्रिक सुद्धा मिळणार आहे जी एका कोर्स मध्ये आहे कोर्सची किंमत फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे मार्केटमध्ये तुमचे पहिले पन्नास हजार कुठल्या शेअर मध्ये गुंतवायचे आणि का गुंतवायचे ओके का म्हणतोय मी म्हणजे ते शेअर घेण्यामागचा उद्देश काय रेडीमेड पोर्टफोलिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे दोन हजार बावीस साठी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक आहे तुम्हाला दर कोर्स चासेल तो जर कोर्स बघायचा असेल तर जीमेल मेनी खरेदी करा एकशे नव्याण्णव रुपये त्याची किंमत आहे आता एवढे सगळे पार्ट ही जर कंपनी बनवत असेल तर ऑब्विसली जी मॅन्युफॅक्चरिंग जे आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पण जास्त असायला पाहिजे तर हो जास्त आहे दोन प्लांट इथे लुधियानाला आहे दोन प्लांट नोएडा नोएडामध्ये आहे आणि एक प्लांट इचा विशाखापट्टणमला आहे असे इथे पाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे ज्याच्या माध्यमातून ती आपल्या भारतात आणि भारताबाहेर पण सप्लाय करत असते आता ही जी कंपनीचे प्लस पॉइंट काय काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पॉझिटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये ग्लोबल बिझनेस मॉडेल आहे म्हणजे भारतातच नाही भारताबाहेर सुद्धा सप्लाय करते त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेलिंग म्हणजे ग्लोबल बिझनेस इंटरनॅशनल सेलिंग जवळपास एकच झालं ओके त्याच्यानंतर लोकल शॉप्स इन इंटरनॅशनल मार्केट आता मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जरी इथे अस आहे तरी तिचे वेअर हाऊस त्याने बाहेरच्या कंपनीत बाहेरच्या मध्ये घेतलेले आहे जिथे ती वेअरहाऊस मध्ये सेलिंग करते त्याच्यानंतर डायरेक्ट कंपनी टू शॉप म्हणजे काय की बाहेरच्या देशात जे वेअरहाऊस आहे कंपनीतून माल वेअरहाऊसला जाईल शॉप मध्ये जाईल आणि शॉपमधनं ती सेलिंग होईल अशा प्रकारे ही कंपनी तिचे बिझनेस मॉडेल चालवते तिची सेलिंग करते आणि जवळपास नव्वद टक्के नव्वद टक्के जो रेव्हेन्यू येतो या कंपनीला तो हिच्या एक्सपोर्ट मधून येतो अतिशय उत्तम प्रकारे एक्सपोर्ट मधून हा रेव्हेन्यू येतोय हिचे जर फायनान्शियल बघितले तर बघू शकता दोन हजार वीस एकवीस बावीस आणि हा क्वार्टरचा फायनान्स तुम्ही बघताय की कंटिन्युअसली इथे वाढतच चाललाय रेव्हेन्यू तिचा वाढत चाललाय प्रॉफिट मार्जिन वाढत चालली आहे त्याच्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी बघताय तुम्ही रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बघताय की चौदा टक्के होता आधी वीस टक्के नंतर एकतीस टक्के एवढं सगळं वाढत चालतंय कंपनीला दुसरा कॉम्पिटिटर नाही किंवा मार्केटमध्ये असा दुसरा स्टॉक नाही त्याच्यामुळे या कंपनीला तुम्ही नक्कीच अप्लाय करा नक्कीच अप्लाय करा ड्युरेशन आहे तीस नोव्हेंबर तीस ते ती दोन हजार बावीस डिसेंबर दोन दोन हजार बावीस पर्यंत लॉट साईज आहे पंचवीस शेअरची प्राइस आहे पाचशे अठ्ठेचाळीस ते पाचशे सत्याहत्तर रुपये फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये आणि एन एसी बीएससी दोन्हीवर पण लिस्टिंग होणार आहे मित्रांनो या हा मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर हा शेअर जर तुम्हाला भेटला लकीली आयपीओ भेटला तर याच्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्याचा गेनिंग म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास पन्नास ते सत्तर रुपये एवढं तुम्हाला प्रॉफिट शेअर्स मधनं पर शेअर मधन मिळू शकतो सध्या याची जी जीएमपी चालू आहे ती जीएमपी सिक्स्टी फायव्ह रुपीजच्या आसपास चालू आहे आता तुम्हाला त्याच्याविषयी माहिती दिली आयपीओ विषयी ओपनिंग डेट क्लोजिंग डेट अलॉटमेंट तुमची सात तारखेला होणार आहे जर नाही मिळाला आयपीओ तर आठ तारखेला तुम्हाला रिफंड होणार आहे नऊ तारखेला तुमच्या डीमॅटवर शेअर क्रेडिट होणार आहे आणि बारा तारखेला याची लिस्टिंग होणार आहे मित्रांनो तुम्हाला अपस्टॉक किंवा झिरो डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर माझ्या लिंकवरनं जी की खाली दिलेली त्याच्यावरनं काढा याच्यासाठी की त्या लिंकवरनं जर तुम्ही अकाउंट ओपन करत असाल मी तुम्हाला काही ट्रेनिंग व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे सोबतच इंटरेटची ट्रिक सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे ऑप्शन चेन अनालिसिस सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे आणि काही मोफत पुस्तकं का व ट्रेनिंग व्हिडिओ आहे जे की मी तुम्हाला देणार आहे ज्यांना कोणाला गरज असेल ज्यांना कोणाला अपस्टॉक किंवा झिरोदाचं किंवा अँजेलचं डिमॅट अकाउंट काढायचं असेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईकचे बटन दाबा आणि कमेंटमध्ये का आवडला हे पण नक्की सांगा सोबतच तुम्ही या आयपीओ ला अप्लाय करणार का हे पण सांगा धन्यवाद